फ्रेंड्स नमस्कार वेलकम बैक टू मई चानल नानवतु सिंपल टिफन रेसिपी हाँ एलू गुड हे अंत बट ईर मेथड यूज तुम स्मूत चेना बे नानेन वो ग्लस अखी हाकते नहीं नोड़े टी कुक वाटे आटल वो वाटू उद्दीन बड़े हाँता नान यूज गुंड इतवल आर उद्दीन बड़े इोड़ स्वल्प अस्टे मेत काता इवने पात्र हाकिी चेना तुड़ी वेरमूर सारी चेना तुड़ू आर चली बेरे मुझेबिड़ी सेवन टू एट हवर्स नेनी अब आमले अदने मिक्सी हाफ एन अवर् मुंचे अथवा हद् निम्स मुंचे हाँबोद स्वल्प अवलक हाकीन अस्टे स्वल्प स्मूत बरत इन हाँ फद्न निम्स मेले मिक्सी आगता जारली फस्ट अवलक हाँता अदर जो ना स्वल्प अखी उदीन बड़े कूड़ा हाँता इन्हेंटी स्मूत मिक्सी फस्ट नहीं आडबिट्रे हे मिक्सी आमले नोड़ी मिक्सी स्वल्प नहीं हाकि स्वल्प दुडदा पात्र हाकि या बेगे अन उब बंद हिट हाँ नोड़ी अब अदने मिक्सी नानी हाके वाला चेना कल रात्रि नेता अब मुझिड़ता नोड़ी हे चना हिट नोड़ी चेना उब बंद इतना ना इबे आगद इबेद्रे जास्त आगते नमें हाँ नान एडती अदने चेना सल मिक्स अदर कू उप सोडा ईनू हाकलारदे फस्टे ना स्वल्प एडता बउलली ना बेगे अथवा नेक्स्ट डे ऐन टिफन यूजबू इवग नान नोड़ी यू नानू सोडा पुड़ी अदे हाँते इवतु अदारे ईनू हाँता स्वल्प ईनू आमले अज्वान स्वल्प उप्पु हाकि उप्पु अज्वान हाक्रे अज्वान हाक्रिंद अदर स्मेल बिडुत्तल्ल इन्नू चेन्नागि बरुत्ते इदरोळगे बेकंद्रे नीवु एनादरू ईरुळ्ळि अदन्न आड् माड्बहुदु बट नानु एनु हाक्तिल्ल सुम्मने प्लेन पड्ड हाक्ता इदीनि इवाग ई चट्नि निमगेल्ल गोत्तु पुटाणि स्वल्प शेंगा हाकि माडोदु इदु नंगे स्वल्प स्वल्प तोरिस्ता इदीनि अष्टे इवगणे को नोड़ी इन चटनी अंत पड्डी जो येलो कलर अद्नता अदर स्पून एणे हाकी पात्र अब एणे कादले स्वल्प जी जी सासवी मत उद्दीन बड़े हाँता अदादले मेणिनकायी करबेवन सोप्पु अस्टे जास्ती यूज इवेनो तरकारी यूज बरी ईरुळ्ळि मत्ते मेणसिनकायि यूज चटनी माड्बहुदु सूपर आगिरुत्ते इदु कूड पड्डिन जोते कांबिनेशन मत्ते पूरि जोतेनु माड्बहुदु पूरि जोतेनु चेन्नागिरुत्ते इदु चटनी इवाग नोडि अदेल्ल ईरुळ्ळि एल्ल स्वल्प बेंद मेले अरिशिण हाक्ता इदीनि आमेले स्वल्प उप्पु हाकि रुचिगे तक्कष्टु निंबे हण्णु हाकि ओंदु अर्ध निंबे हण्णु हाकिदीनि नानु ಅದೆಲ್ಲ ಒಂದ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಟ್ಬಿಡಿ ಮುಚ್ಚಿ ಅದು ಆದ ಮೇಲೆ ಅದೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ತಣ್ಣಗಾದ ಮೇಲೆ ಹಿಟ್ಟು ಹಾಕಿ ಅದು ಯಾವುದು ಪುಟಾಣಿ ಹಿಟ್ಟು ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಪುಟಾಣಿ ಹಿಟ್ಟನ್ನ ನೀರಾ ಕಲಸಿದ್ರೆ ಹಾಕಬಹುದು ಅಥವಾ ಹಿಂಗಲ್ಲ ಹಿಂಗ ಹಾಕಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಸಿ ಆಮೇಲೆ ನೀರು ಹಾಕಬಹುದು ನಿಮಗೆ ಯಾವುದು ಗಟ್ಟಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಗಟ್ಟಿ ನೀರು ಆಗಿರಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ನೀರು ಆಡ್ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು ಅಷ್ಟೇ ನೋಡಿ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಅನಿಸ್ತಾ ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ಸ್ಪೂನ್ ಹಿಟ್ಟು ಹಾಕಿ ಕಲಸ್ತಾ ಇದೀನಿ ಇವಾಗ ಅದು ಇಟ್ಟು ಇದು ಸೋಡಾ ಇನ್ನೂ ಹಾಕಿ ಉಪ್ಪು ಹಾಕಿ ಕಲಸಿಟ್ಟಿದ್ನಲ್ಲ ಅದು ಅದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು 10 15 ನಿಮಿಷ ಆದಮೇಲೆ ಈ ತರ ಪಡ್ಡಿನ ಮಣೆ ಇರುತ್ತಲ್ವ ಪಡ್ಡಿನ ಮಣೆ ಇಟ್ಟು ಅದೆಲ್ಲ ಅದನ್ನ ಒಂದ ಸಲ ಕಾಯಿಲಿ ಅದೆಲ್ಲ ಅಂಚಲ್ಲ ಕಾದಮೇಲೆ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿ ಫಸ್ಟ್ ಅದಕ್ಕೆ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿದ್ನೆ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಪಡ್ ಹಾಕಿ ಅಷ್ಟೇ ಇಟ್ಟನ ಅದು ಪಡ್ಡಿನ ಮಣೆ ಮೇಲೆ ಹಾಕ್ರಿ ಅದು ಹಾಕಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಒಂದು ನಿಮಿಷ ಒಂದು 2 ನಿಮಿಷ ಮುಚ್ಚಿಡಿ ಅಷ್ಟೇ ಅದಾದಮೇಲೆ ಇವಾಗ ನೋಡಿ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಇಟ್ಟಿಟ್ಟು ಇರಬೇಕಾದಾಗ ಈ ತರ ಒಳಿಸಿ ಹಾಕಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಚಾಕು ಅಥವಾ ಸ್ಪೂನ್ ಅದರಿಂದನೇ ಈ ತರ ಒಳಿಸಿ ಹಾಕಬಹುದು ಅವನ ಪಡ್ಡನ ಪಡ್
ನೋಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮತ್ತೆ ಎಣ್ಣೆ ಹಾಕ್ಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೌಂಡ್ ಹಾಕ್ತಿರ್ತೀವಲ್ಲ ಅವಾಗ ಕೂಡ ಎಣ್ಣೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ. ಎಲ್ಲ ಎಲ್ಲದು ಇದಕ್ಕೂ ಹೋಲ್ಸ್ ಇರ್ದವಲ್ಲ ಅಲ್ಲೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಪಡ್ಡಾಕಿ ಇನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಹೊಳೆಸಿ ಹಾಕಿ ಅಷ್ಟೇ. ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿರುತ್ತೆ.